राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी, उद्यापर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना। तर अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करा, शरद पवार गटाची मागणी। लोकसभेसाठी वंचितचे 42 उमेदवार ठरले, मवियानं सोबत घेतल्या सोबत लढू, अन्यथा स्वतंत्र लढू, प्रकाश आंबेडकरांनी दिला इशारा। काँग्रेस जाहीरनाम्याचा पहिला मसुदा फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याची शक्यता, निवडणुकीची घोषणा होईपर्यंत आमचा जाहीरनामा तयार होईल, काँग्रेस खासदार शशी थरूर यांची माहिती। नितीश कुमार नव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी, नितीश कुमारांची तिसऱ्यांदा भाजपामध्ये वापसी, भाजपाकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान। आघाडीत परिस्थिती योग्य नसल्यानं राजीनामा, नितीश कुमारांचं वक्तव्य। नितीश कुमार यांनी रेकॉर्ड केला, इतक्या वेळा कुणी बदल केलेलं पाहिलं नाही, नितीश कुमार यांच्या पक्षबदलावरून शरद पवारांचा टोला। जरांगे पाटील आज रायगडावर शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार, 31 जानेवारीला जरांगे पाटील परिवाराची घेणार भेट। मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळेपर्यंत लढा सुरू राहणार, जरांगे पाटलांचा निर्धार, सगळे सोयरे GRची अंमलबजावणी उद्यापासूनच करा, जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। अवघ्या 6 दिवसात मुंबईत 28 लाख घरांचे मराठा सर्वेक्षण, तर 2.5 लाख कुटुंबांचा माहिती देण्यास नकार। मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, ओबीसींमध्ये वाटेकरी घुसवण्याचा प्रयत्न, ओबीसींच्या तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर। मागासवर्गीय आयोग डेटा गोळा करण्याचं काम करतंय, विशेष अधिवेशन घेऊन टिकणार आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध, राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नाही, राणेंचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।